नमस्कार, मी पूनम पूनम स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे गोड शंकरपाळे। शंकरपाळे तळत असताना फुटतात, त्याला तळण्यासाठी खूप जास्त तेल लागते, त्यामुळे ते ऑइली होतात। पण आज ज्या प्रकारे आपण शंकरपाळे बनवणार आहे, त्या प्रकारे जर का शंकरपाळे बनवले तर तुमचे शंकरपाळे अगदी खुसखुशीत होतील आणि जिभेवर ठेवताच विरघळतील। चला तर मग शंकरपाळे बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप मैदा, 1/2 कप पिठी साखर, साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, चिमूटभर मीठ, 1/2 कप तूप। आपल्याला यामध्ये पातळ 1/2 कप तूप घालायचं आहे, खूप जास्त तूप नाही घालायचं। जास्त तूप जर का घातलं तर शंकरपाळे तळत असताना फुटतात किंवा विरघळतात आणि तळायला खूप जास्त तेल लागते। आणि दूध, ज्याप्रमाणे आपल्याला भिजवताना दूध लागेल त्याप्रमाणे आपण दूध घालून घेऊ। आधी आपण तूप गरम करून घेऊ। आता आपण मैद्यामध्ये घालून घेऊया मीठ, हे छान मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये टाकून घेऊ गरम करून घेतलेले तूप, हे आपण मिक्स करून घेऊ। हे थोडं थंड झालेलं आहे, आता आपण हाताने छान मिक्स करून घेऊ। हे मिक्स झालेलं आहे, आता आपण यामध्ये घालून घेऊया पिठी साखर। पिठी साखर यामध्ये मिक्स करून घेऊ। पिठी साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं दूध घालत गोळा बनवून घेऊ। इथं मी रूम टेम्परेचरचंच दूध घेतलेलं होतं। यामध्ये आपल्याला दूध घालताना थोडं सांभाळून दूध घालायचं आहे, कारण यामध्ये आपण साखर पण घातलेली आहे, त्यामुळे ती साखर विरघळेल। आणि आपण जर का एकसाथ जास्त दूध घातलं तर शंकरपाळ्यांचा गोळा पातळ होऊ शकतो। आपल्याला हा मीडियम कन्सिस्टन्सीचा भिजवून घ्यायचा आहे। या प्रकारे मी शंकरपाळ्यांचा गोळा बनवून घेतलेला आहे। हा गोळा बनवण्यासाठी मला 1/2 कप दूध लागलेला आहे। आता आपण हा 1/2 ते 1/2 तासासाठी झाकून ठेवूया। 1/2 तास झालेला आहे। आता आपण हा छान मळून घेऊया। शंकरपाळ्यांचा गोळा छान मळून झालेला आहे। आता आपण याचे 2 भाग करून घेऊया। आता आपण हे लाटून घेऊया। त्याचबरोबर मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे, थोडं जाडसर असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता आपण शंकरपाळे कट करून घेऊया। या प्रकारे मी सर्व शंकरपाळे कट करून घेतलेले आहे। तेल तापलेलं आहे, आता आपण शंकरपाळे तळून घेऊ। मंद आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। आपले शंकरपाळे तळून झालेले आहे, आता आपण हे काढून घेऊया। या प्रकारे आपले गोड शंकरपाळे खाण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही गोड शंकरपाळे बनवू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपींसोबत। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।